अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आठवडे बाजारात साधारणतः 6 ते 10 वयोगटातील 7 मुली चोरीच्या उद्देशाने फिरताना संशयितरित्या आढळून आल्याने जामनेर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या 7ही मुलींना जामनेर पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस केली असता त्या भोकरदन सिल्लोड या भागातील असल्याचे समजले असून उशिरापर्यंत त्यांना नेण्यासाठी त्यांचे पालक न आल्याने त्यांना जळगाव येथील बालकल्याण समिती येथे देखरेखीसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे। 12/8/2021 रोजी जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरलेला असताना त्या आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील पोत किंवा मोबाईल किंवा पैसे हे चोरण्याच्या उद्देशाने भोकरदन सिल्लोड या भागातील गाव पारधी या समाजातील मुली वय अंदाजे 6 ते 10 या वयोगटातील 7 मुली हा बाजारात संशयितरित्या फिरताना मिळून आल्या। त्यांना आपल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला आणून त्यांची विचारपूस केली असता त्यांचे कोणीही नातेवाईक पोलीस स्टेशनला मालकी हक्क सांगण्यासाठी किंवा त्यांना नेण्यासाठी आलेले नाही। म्हणून आपण सदरच्या मुली जळगाव येथे बाल कल्याण समिती यांच्या समक्ष हजर करून त्यांना त्यांच्या देखरेखीसाठी जळगाव येथे ठेवलेले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।